खूप जास्त विद्यार्थ्यांचे कमेंट येत आहेत की एमपीएससी, यूपीएससी, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांची परीक्षा कधी होणार आहे, किंवा एमपीएससी नॉन गॅजेटेड, ग्रुप बी, कंबाईन यांची परीक्षा कधी होणार आहे. नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण जर महाज्योती या संस्थेमार्फत होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी, त्यामध्ये महाज्योती असो, बार्टी असो, टीआरटीआय असो किंवा सारथी असो, या संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी म्हणजे जी स्कॉलरशिप परीक्षा होणार आहे, त्यामध्ये एमपीएससी असो, यूपीएससी असो किंवा इतर ज्या राहिलेल्या परीक्षा आहेत त्याबद्दलची अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ काही जास्त लेंदी नाहीये, मोठा नाहीये, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी बघू शकता 2 ऑगस्टला एक नोटिफिकेशन आलेलं आहे, त्यामध्ये कॅट, सीमॅट, सीईटी, यूजीसी नेट, एमएच सेट आणि मिलिटरी भरती प्रशिक्षणासाठीची परीक्षा याचे हॉल तिकीट आलेले आहे. ते डाउनलोड करण्याची प्रक्रिया आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो आपल्याला आय बटनवर दिसत असेल, त्या ठिकाणी जाऊन लिंक दिलेली आहे, डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत माहिती, महाज्योती मार्फत होणारी एमपीएससी यूपीएससी परीक्षा कधी होणार आहे. आता या ठिकाणी ऍडमिट कार्ड बाबत, बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय या संस्थांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाशी संबंधित विविध योजनांच्या लाभार्थी निवडीकरता घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा, ही नोटीस आहे 23 जुलै 2024 ची. या ठिकाणी क्लिक करून आपण आपल्याला ही पीडीएफ दिसणार आहे. या ठिकाणी आपल्या कोणत्या 31/7/2024 ला एसएससी सीजीएल ची प्री ट्रेनिंग एक्झाम झालेली आहे, जी की टीआरटीआय, सारथी आणि महाज्योती या संस्थेमार्फत झालेली आहे. त्यानंतर 1 ऑगस्ट रोजी आयबीपीएस, एलआयसी, नाबार्ड, एसबीआय, पीओ, क्लरिकल या सर्व आयबीपीएस मार्फत घेतल्या जाणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्यांची टीआरटीआय, सारथी आणि महाज्योती या संस्थेमार्फत परीक्षा झालेली आहे. आता उरला प्रश्न तो म्हणजे आपला जो काही प्रश्न आहे, आपल्याला खूप जास्त विद्यार्थ्यांचे कमेंट येत आहेत की एमपीएससी, यूपीएससी, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांची परीक्षा कधी होणार आहे, किंवा एमपीएससी नॉन गॅजेटेड, ग्रुप बी, कंबाईन यांची परीक्षा कधी होणार आहे. मित्रांनो, त्यांनी दिलेल्या पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती आहे. यामध्ये सामायिक प्रवेश परीक्षांचे दुसरे सत्र 10 ऑगस्ट 2024 पासून पुढे सुरू होणार आहे, त्यामुळे आपली परीक्षा ही 10 ऑगस्टच्या पुढे म्हणजे एक्झॅक्ट डेट नाही दिलेली त्यांनी, यथावकाश जाहीर करण्यात येईल असे सांगितलेले आहे. परंतु मित्रांनो, आपले 10 तारखेपासून पुढे परीक्षा आहे, म्हणून परीक्षेच्या 2 ते 3 दिवस आधी आपल्याला आपले सेंटर तसेच हॉल तिकीट बघायला मिळणार आहे. ते हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे याची संपूर्ण प्रक्रिया आपण या अगोदर एक व्हिडिओ केलेला आहे, त्यामधीलच प्रक्रिया आपण फॉलो करायची आहे. वर तुम्हाला आय बटनवर लिंक मिळत असेल, त्या ठिकाणी क्लिक करून आपण तो व्हिडिओ बघायचा आहे आणि हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचे आहे. अशाच नवनवीन अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पीडीएफ मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.